चार मंडळी, मी आपला मित्र सादिक शेख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीतो माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सल आधा। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी एक छोटे छोटे तीन फॉर्म्युले घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूपच गंमत असं दिसणार आहे आणि ते खूपच महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, छोटे असले तरी खूपच महत्त्वाचे आहेत। तर आज आपण शिकणार आहोत अप्पर, लोवर आणि प्रॉपर, यांना मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर अप्पर म्हणजे वर होतं किंवा हाय म्हणजे मोठा असं होतो आणि लोवर म्हणजे लहान छोटा ह्या प्रकारे होतो, परंतु इथं आपण आहे ना लिपीसाठी म्हणजेच ते जे काही अक्षर आहेत त्यासाठी ते वापरणार आहोत अप्पर आणि लोवर, आणि त्यानंतर प्रॉपर ते सुद्धा अक्षरांसाठीच वापरणार आहोत, जे डेटा असतो ना त्या अक्षरांसाठी, त्याला मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला। योग्य किंवा व्यवस्थित जो डेटा आहे आपला तो योग्य किंवा व्यवस्थित करण्यासाठी तो फॉर्म्युला वापरला जातो। तर मित्रांनो, यासाठी मी एक एक्सेलची फाईल घेतली, ज्या ठिकाणी मी काही नावं घेतलेत, महान रायटर्स आहेत त्यांची नावं मी इथं घेऊन आपल्याला हा फॉर्म्युला शिकवणार आहे। मला खूप आनंद होतो आहे काही नावं वाचताना, पुरुषोत्तम, लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे, वाव माझे आवडते लेखक। चला तर आपल्या मूळ मुद्द्याला वळूया, आपण इथं अप्पर फॉर्म्युला पाहणार आहोत। अप्पर फॉर्म्युला काय करतो? अप्पर नावानं जे आहे ते मोठे, म्हणजे आपण काय म्हटलं की मोठी लिपी, आपण ए बी सी डी शिकले, सर्वजण शिकलेले आहोत, त्यामध्ये मोठी लिपी आणि लहान लिपी आपल्याला माहीत आहे। इथं ज्याप्रमाणे डेटा दिला आहे त्याप्रमाणे आद्याक्षरं जे आहेत, आता पुरुषोत्तमचा पी जे आहे ते मोठा दिसतो आहे, त्यानंतर लक्ष्मणचा एल जे आहे ते मोठा दिसतो आहे, देशपांडेंचा दे डी, तर त्याप्रमाणे आपल्याला इथं आपल्याला काय पाहिजे की पूर्णपणे ती अप्पर केसमध्ये पाहिजे, म्हणजे कॅपिटल अक्षरमध्ये पाहिजे, त्याला म्हटलं जातं आहे ना। तर मी कॅपिटल अक्षरमध्ये इथं काय करावं लागेल, कुठलाही फॉर्म्युला बरोबरच्या चिन्हानं सुरुवात होतो, त्या ठिकाणी लिहिलं बरोबरचं चिन्ह, त्यानंतर यू पी पी ई आर अप्पर लिहिलं, टॅब मारून किंवा तुम्ही कंससुद्धा शिफ्ट दाबून देऊ शकता। आता तो फक्त टेक्स्ट विचारतो कुठला घेऊ दे, फक्त एवढं सांगा आणि मी त्यानंतर माझी प्रोसेस करतो। तुम्ही फक्त असं तिथं सिलेक्शन केला, तिथं माऊस घेऊन जाऊन किंवा त्याचा ॲड्रेस लिहून C7 इंटर केला तर तुमचा हा डेटा जो आहे तो हा कॅपिटल अक्षरमध्ये तयार आहे। तुम्ही याला ओढून ते सर्व अक्षरं कॅपिटलमध्ये करू शकता। मग इथं तुम्हाला साईडला घ्यायचं असेल तर साईडला, किंवा ज्याप्रमाणे तुम्हाला ती अलाइनमेंट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही अलाइनमेंट घेऊ शकता। आहे का नाही मजेशीर फॉर्म्युला? एवढी मेहनत करावी लागली नाही आपल्याला, प्रत्येकाला परत एकदा टाईप करावं लागलं असतं ना। त्यानंतर लोवर, आता कधी कधी आपल्याला पाहिजे असतं की ते सगळीच जी काही अक्षरं किंवा जी काही नावं आहेत ते आपल्याला लोवर म्हणजे छोट्या लिपीमध्ये पाहिजे। छोटी लिपी म्हणजेच हे यलच्या नंतरचे जे दिसत आहेत ना, ते माहीत असेल सगळ्यांना, हे काय सांगायची आवश्यकता नाही आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, इज इक्वल टूचा चिन्ह टाईप करावं लागेल, सेम लिहावं लागेल लोवर। मी म्हणूनच वरती इथं जे आहे ना तुम्हाला अप्पर लोवर आणि प्रॉपर असं लिहिलं आहे, त्या त्या ठिकाणी मी तो फॉर्म्युला वापरणार आहे, मुद्दाम असं इथं मी लिहिलं आहे। हां, लोवर लिहिल्यानंतर कंस ओपन करायचं आहे, कंस सुरुवात करायची, त्यानंतर कुठल्या अक्षरांना आपल्याला लोवरमध्ये घेऊन जायचं, समजा आता ह्यांनाच घेऊन जायचं आहे, इंटर करा, ते परत लोवरमध्ये येतील, वाव ग्रेट ना। म्हणजे ह्याच्या यामध्ये या डेटामध्ये कुठल्याच प्रकारचं कॅपिटल अक्षर राहिलेलं नाही, तुम्ही याला सुद्धा ओढा किंवा तुम्ही याला अंडू करतो मी याला कॉपी आणि इथे पेस्ट करूनसुद्धा तुम्ही तो फॉर्म्युला अप्लाय करू शकता, ठीक आहे। आता परत एकदा तुम्ही ह्याला साईडची द्या अलाइनमेंट, लेफ्ट साईडची, ओके। आता आला प्रॉपर, हा खूपच मजेशीर फॉर्म्युला आहे। काय असतं मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे की कुठलाही नाव लिहिताना त्याची आद्याक्षरं जी आहेत ना ती सुरुवात कॅपिटल अक्षरनं होते, कॅपिटल अक्षरनं होते। आणि कॅपिटल अक्षर काही लोक काय करतात की कॅपिटल अक्षर काढतात पण ते मधून कुठून तरी काढतात, हे ना। ते मी इथे एक डेटा घेऊन ठेवलं आहे, हे बघा इथं ह्याप्रमाणे, तर समजा हा जर डेटा असेल, हा डेटा इथे मी इथे कॉपी पेस्ट करतो तो डेटा, म्हणजे आपल्याला ते फॉर्म्युला इथल्या इथंच बघता येईल। हे बघा, हा पुरुषोत्तम, पुरुषोत्तममध्ये यू पाहत असाल तुम्ही, हा यू आहे ना तो कॅपिटल आला आहे। एल लक्ष्मणमध्ये एल
कॅपिटल आहे, त्यानंतर ए कॅपिटल आहे असं कुठं नाव नसतंच, कारण की आपण सुरुवात जी आहे ती मोठ्या अक्षरानं केली किंवा कॅपिटल अक्षरनं केली, त्यानंतरचे बाकीचे अक्षर जे आहेत ते छोटे असतात. परत दुसरं नाव चालू झालं की परत एकदा आद्याक्षर जो आहे त्याचा तो कॅपिटल असतो. पण आपल्या लोकांना कोण सांगणार, काही लोक आपले असेच असतात की ते डेटामध्ये मधून अधून काहीतरी असे मिस्टेक टायपिंगमध्ये करून जातात. चला ठीक आहे, ते मिस्टेक्स असतात, मिस्टेक्स आपण काढण्याचाच प्रयत्न करतो आहे. तर त्यानंतर हा फॉर्म्युला तो जो काम करतो मी ते इथं सांगण्याचा प्रयत्न करेन. इज इक्वल टू चिन्ह वापरायचं आहे, प्रॉपर हा फॉर्म्युला आपल्याला लिहायचं आहे त्याप्रमाणेच, PR आणि कंस ओपन करायचं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, सिंपल आहे, काही करायची आवश्यकता नाही आहे. फक्त आपण जो जी जे नाव आपल्याला प्रॉपरमध्ये घ्यायचे म्हणजे ते विस्कळीत झालेले ते योग्य पद्धतीत घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणून आपण इथं क्लिक करायचं आहे आणि कंस त्याचा पूर्ण करायचा आहे. इज इक्वल टू सॉरी इंटर चिन्ह मारायचं आहे. तुम्ही इथं पाहत असाल मित्रांनो, आपला योग्य आणि क्लीन डेटा दिसत असेल. बघा इथले जे काही हे पुरुषोत्तममधला यू गेला, ए गेला, देशपांडेमधला शेवटचा डी जो आहे तो कॅपिटल होता तोसुद्धा गेला. इथं तुम्ही पाहू शकता योग्य पद्धतीनं अतिशय मस्तपैकी तो डेटा दिसतोय, है का नहीं कमाल. तर तुम्ही याला सुद्धा कॉपी आणि इथे परत पेस्ट करू शकता किंवा ड्रॅग सुद्धा करू शकता. आता तुम्ही ड्रॅग कॉपी पेस्ट हे सगळे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल. मी हे व्हिडिओ म्हणजे जे फॉर्म्युले सांगता सांगता त्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत जातो. तुम्हाला काय अजून एक्स्ट्रा काय पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्या कमेंटमध्ये लिहा. कमेंट जास्त म्हणजे मी बरेचसे बघतो की व्हिडिओ बघतात पण कमेंट लिहित नाहीत, त्यांना अपेक्षित काय मलाही कळत नाही. मग मी माझ्याप्रमाणे व्हिडिओ बनवत जाणार, ते तुम्ही ऐकत जाणार. मित्रांनो, निश्चितच तुम्ही ह्या फॉर्म्युलांचा उपयोग कराल आणि तुमचा जो डेटा आहे तो क्लीन आणि योग्य पद्धतीनं तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही तो डेटा वापर म्हणजे बनवाल. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझा व्हिडिओ लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. चला एवढं सांगायचं असतं. नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.